आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्जुनवाडा येथे 1 एप्रिल पासून हरिनाम सप्ताहाचं आयोजन. शिरोळ तालुक्यातल्या अर्जुनवाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवारी 1 एप्रिल ते शनिवारी 7 एप्रिल पर्यंत होणार आहे. दररोज सकाळी पूजा आरती 8 ते 10 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 9 ते 10 दरम्यान माऊली अभिषेक, संध्याकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ असे नित्याचे कार्यक्रम आयोजित केले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन येथून करण्यात आले आहे. अर्जुनवाडमध्ये सालावादप्रमाणे हरिनाम पारायण सोहळा हा प्रतिवर्षी म्हणजे असं 40-50 वर्षी जर होत आला आता, आणि त्याचे जे नियोजन आहे ते आम्ही एक 4-5 माणसं इकडे 4-5 माणसं आम्ही करतो आहे. त्यात उद्धव दत्तात्रय मगदुम आणि अशोक रामचंद्र खोत, शिवाजी गणपती बेनाडे, प्रकाश शिवलिंग चंदुरे आणि परत अरुण अप्पासो महाडिक आणि आमच्या एक 5 महिला आहेत, ह्या आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन आम्ही ते करायचं ठरलेलं आहे. मंडळीने आम्ही सर्वसमावेशक सप्ताह हे करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यातमध्ये एक ज्ञानेश्वरी पारायण, पूजा, अभिषेक, सकाळी नाश्ता, दुपारचं 12 वाजता जेवण, संध्याकाळचं जेवण, इसरी भजन कीर्तन, भजन कीर्तन प्रवचन हे हा सोहळा सगळा होणार आहे. विनापूजन विठोबा कृष्णाजी जाधव यांच्या शुभ असते आणि व्यासपीठ चालक हबप श्री आनंद अप्पासो जाधव हे राहणार आहे. मिरजेचे हबप हरिसिंग राजपूत यांचं कालच कीर्तन 9 ते 11 वेळेत होणार आहे आणि तरी पंचकृतील सर्व वारकऱ्यांनी त्या कीर्तनासाठी हजर राहावे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा.